आपल्या आयुष्यात जे काही येतं आहे वाट्याला ते आपल्याच कर्माचं फळ आहे. सो दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडणं हे केल्यामुळे आपण आपल्या फक्त कर्मामध्ये वाढ करतो. सो वन वे इज टू जस्ट गो थ्रू इट विदाउट ब्लेमिंग एनीबडी सायलेंटली. दॅट इज अनदर वे ऑफ फिनिशिंग युअर कर्माज. पेटे जरा अवघड आहे मग त्याला तर येईलच काय. 2, 6, 10 आणि 3, 7, 11 हा छाया मारताना उभा कुठे राहतो? मेनली स्वतःच्या घरात, म्हणजे 10वं घर आणि 11वं घर. म्हणजे शेवटी येऊन जाऊन सगळा संबंध येतो आपल्या नोकरी धंद्याशी आणि मंथली पैशाशी. पण त्या त्रिकोणाची सुरुवात काय आहे? 2 आहे आणि 3 आहे. बरोबर आहे. 2 म्हणजे वाणी. वाणीने जर देवाने दिलेली जी वाणी आहे त्याचा जर आपण फक्त सदुपयोग केला, काय वाटेल ते झालं तरी मी वाणीनी वाईट बोलणार नाही, ना स्वतःविषयी ना जगाविषयी. हे एक पथ्य जर आपण पाळू शकलो, आय डोंट नो, तर खात्री ठेवा वाणीने तुम्ही जे बोलाल चांगलं बोलाल तर चांगली छाया द्यायला पण शनी उभा आहे. शनीसारखा दाता नाही आहे कोणी जगात. गुरु नाही दे असं असं शनी दान देतो, लक्षात ठेवा. कारण हार्डकोर नॉलेज शनीपाशी आहे, ॲब्सोल्यूट. त्यामुळे 2, 6, 10 जर 10 म्हणजे तुमच्या नोकरी धंद्याशी व्यवसायाशी निगडीत जर तुम्हाला चांगलं फळ मिळायला हवं असेल तर त्याच्या अलीकडचे जे 2 गोष्टी आहेत 2 आणि 6, पहिलं 2 म्हणजे वाणी. वाणीने चांगलं बोला, काय वाटेल ते झालं तरी. कधी वाणी स्वतःची विटाळू नका. आणि पत्रिकेतलं 6वं घर म्हणजे तुमचे मित्रपरिवार, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागणं, त्यांना जेव्हा गरज लागेल तेव्हा मदत करणं. आपले नोकरवर्ग तेसुद्धा स्वाभिमानी आहेत, त्यांच्या स्वाभिमानाला तडा जाईल ह्या पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार न करणं. ते कुठे अडले असतील तर आपल्या ऐपतीनुसार आपल्या कुवतीनुसार जे आपल्याला शक्य आहे ते मदत करणं. आपल्या दारामध्ये लावलेली जी झाडं आहेत त्यांना योग्य वेळी, आपण लावलेली आहेत ना, मग आपली जबाबदारी आहे त्यांना योग्य वेळी खाणं पाणी जे काय मिळायला पाहिजे जसं आपण स्वतःकरता घेतो तर त्याच्याविषयी जागरूक राहणं. तुम्ही पाळलेला जर पाळीव प्राणी असेल, कुत्रा मांजर काही असेल, तरी त्याची काळजी घेणं, हे जर केलं तर छाया मारतंड 10व्या घरामध्ये तुम्हाला प्रमोशन वगैरे सगळं ऑन प्लॅटर मिळणार आहे, खात्री ठेवा. तसंच 3, 7, 11 3 म्हणजे हाताने केलेले कर्म आहेत. परमेश्वराने हात दिलेला आहे, ह्या कोणाच्या थोबाडीत मारीन, मुस्कुटात देईन, हे वाणीने पण न बोलणं आणि प्रत्यक्षही न करणं. हा हात फक्त मदतीसाठी कधी कोणी केला तर माझा हात मदतीसाठी तयार आहे, मला माझ्या ऐपतीनुसार मी द्यायला दान तयार आहे, ह्या पद्धतीने हाताचा वापर करणं. 7 म्हणजे आपली पत्नी, तिला ज्या गोष्टीने आनंद होईल अशा गोष्टी तिला देत राहणं, तिच्याशी व्यवहार करताना त्या पद्धतीने वागणं, हे जर केलं तर 11वं घर मंथली कॅश फ्लो, पुण्याचा घट, धन्वंतरीच्या हातातला पाण्याचा जो कुंभ आहे तो फक्त होली वॉटरनी भरलेला असेल, खात्री ठेवा. धन्वंतरीची पूजा नाही केलीत तरी चालेल. टेक केअर ऑफ 3rd house and 7th house. 11th house ऑटोमॅटिकली फुलफिल होणार आहे. सो दिस इज अनदर वे. ह्या पद्धतीने फक्त जीवन जगायचं आहे. 2, 6, 10, 3, 7, 11 पण हे कधी जमतं? जेव्हा 1, 5, 9 शुद्ध असतो तेव्हा. मनामध्ये ज्ञान आणि योग्य विचार असतील तर ना वाणीने मी चांगलं बोलणार, तर ना हाताने चांगली कर्म करणार, तर ना पत्रिकेतल्या मग त्याच्यापुढे 4, 8, 12 मोक्ष त्रिकोण मला मिळणार आहे. सो एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ युअर राईट थॉट, राईट फ्रेम ऑफ माइंड अँड द नॉलेज हिअर. म्हणून पत्रिकेतलं पहिलं घर लाख मोलाचं आहे जे तुम्ही आहात. शनी म्हणजे हळूहळू, प्रत्येक गोष्टीची हळूहळू. हे हळूहळू कशा करतं असतं माहिती आहे? की प्रत्येक ॲक्शन करताना त्याच्यामध्ये कुठली चूक झाली म्हणून मला पुन्हा उलटं यावं लागलं हे होता नाही का. मला वेळ लागला तरी चालेल पण जे काम करेन ते परफेक्ट करेन, हा शनीचा बेसिक गुणधर्म आहे, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये परसिवरन्स म्हणता.
ह्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक माइलस्टोनवरती हाताला धरून तो हळूहळू नेतो. हॅव यू मास्टर्ड दिस? नो. ओके, विल वेट हिअर. पुन्हा हीच चूक होताच नाही का? मग त्या चुकीचे फटके, त्या चुकीची फळं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही शहाणे झालेले दिसला तरच तो पुढे नेतो, अन्यथा नेतच नाही. कारण आता उपयोग नाही ना, घाईघाईने पुढे नेलं आणि मागचं पुढचं पाठ मागचं सपाट का काहीतरी मराठीत म्हण आहे. हे शनीच्या पुस्तकात नाहीच आहे, त्याच्या अभ्यासक्रमामध्ये उलट जाणं नाही आहे बरं का. म्हणून शनी शनी हळूहळू. तर हे नॉलेज हळूहळूहळू तुमच्या देहामध्ये ट्रिपडाऊन व्हायला लागतं. तुमचे विचार, तुमची ॲक्शन, तुमची कृती, हे देहामध्ये तुमची देहबोली बदलते हो. अवयवामध्ये जो बदल होणं अपेक्षित आहे हा योग्य विचारांमधनं आहे. त्यामुळे शनी तुमच्या देहामधनंच कार्य करत असतो. कारण अदरवाईज तुम्हाला जे मिळणारं फळ आहे ती घोस्ट इमेज आहे, ती उभी राहते कधी. आपण काय म्हणतो, माझ्या आयुष्यात हे अचानक घडलं, वाईट घटना घडली. अरे घडली म्हणजे काय? तू घडवली का? नाही ना, म्हणजे ती रिॲक्शन आहे. आणि रिॲक्शन ॲक्शनशिवाय जन्माला येतच नाही. सो जी ॲक्शन मी केली असेल त्याचीच रिॲक्शन मला मिळणार आहे. त्यामुळे मग देहाच्या बाहेर काय आणि देहात काय? मला आज लूज मोशन झालं. अरे कसं काय झालं लूज मोशन? तू काहीतरी माती खाल्लीस, कुठेतरी चुकीचं खाणं खाल्लंयस. हे पहिल्यांदा तू खाल्लायस, लूज मोशन झाली, हे त्याचं फळ मिळालं. तसं पहिल्यांदा तुमचा जो देह आहे या देहामधनं शनी तुम्हाला सारखे लेसन देत असतो. पण आमचं लक्ष देहाचं फक्त बाह्य सौंदर्याकडे आहे, आतमध्ये माझ्या काय घडत आहे हा विचारच कोणी करत नाही आहे. त्रास झाला की कोणीतरी त्रास दिला, ताबडतोब आमचं बोट बाहेर आहे. आतमध्ये त्रास बाहेरून आले दिसतोय ना, ती छाया आहे. आतमध्ये शोध घे, देहामध्ये शोध घे, तुझं काय चुकलंय. सो पहिला माझा गुरु कोण आहे? माझा देह. साधी गोष्ट आहे, बघा प्रत्येक गोष्टीत बघा. लहान मुलं लहान असताना आई वडील सांगत आले, अरे काळू खात वाचू नये. हो गं आई, लागला चष्मा. अरे वेळच्या वेळी दोन्ही वेळा दात घासावेत. हो गं आई, किडले जात. अरे अभ्यासाला बसताना ताट बसावं. हो गं आई, नंतर पोक येतं. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा फटका आपला देह देत असतो. प्रत्येक कृतीची रिपरकेशन्स पहिल्यांदा देहामधनं आपल्याला मिळतात, आपण इग्नोर करतो. त्यामुळे तुमचा शनी हा तुमच्या पहिल्यांदा देहातच आहे. शनी पहुडलेला आहे आरामात देहामध्ये, ही जस्ट स्लीपिंग. एखाद्या माणसाला एकदम ट्युमर नाही होत हो, आधी लहानशी गाठ असते, छोटीशीच गाठ आहे, दुर्लक्ष केलं, हळूहळूहळू वाढते. एवढी मोठी झाली, बापरे आता त्रास देतोय, चल आता सर्जन शोधतो. अरे एवढी होईपर्यंत का वाट पाहिलीस? आधीच वेळच्या वेळी का नाही ट्रीटमेंट घेतलीस? शनै ही शनै. इतक्या हळूहळू घडतं ना ते, की आपल्याला कळतच नाही. कारण आम्हाला वाटतं शनी म्हणून कोणीतरी बाहेर आहे. आम्ही पत्रिकेत बघतो शनी कुठे आहे, नंतर ज्योतिषाचे उंबरठे शिजवतो, शनी बाहेर नाही आहे. बस शनी तुझ्या देहात आहे. त्या शनीला पहिल्यांदा ओळखायला शिक. बाहेरचा शनी आपोआप कळेल, सगळं काय आहे ते आतमध्ये. कोणाला सांगितलं तुझा अहंकार सोड? का सोडायचा? तुम्ही त्याला अहंकार म्हणताय, ती माझी मतं आहेत आणि ती योग्य आहेत. आजवर त्या मताने माझं वाईट काही झालेलं नाही आहे, असाच मी घडलेला आहे. आणि तुम्ही अहंकार म्हणताय, तो माझा स्वाभिमान आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला त्याला अहंकार म्हणायचं? इट इज माय सेल्फ प्राईड बॉस. मी त्याला स्वाभिमान म्हणतोय. स्वाभिमान का म्हणून कोणी धरू नये, असं म्हणून कोणी अहंकार सोडणार नाही. त्यामुळे म्हणून हा काय करतो साहेब, अहमपणाचे दानही माझे दारी येऊन याचको होऊन भीक मागून येतो. तो तुमच्या दाराशी येतो, साडेसात वर्ष उभा राहतो दाराशी, रोजच्या रोज दान घेतो. यम कधी येतो? जेव्हा एखादी गोष्ट आता डेड व्हायची वेळ आली, त्याचा लाईफ स्पॅन संपला, तर यम येतो. पण शनीने जर ह्या लेवलला तुम्हाला फिटबिट केलं असेल तर यम येईल का हो न्यायला? शनीमध्ये य आहे कुठे? तो यमाकडे देऊन ठेवलं आहे.
शनीचं काम जर नीट झालं नाही म्हणजे शनीला तुम्ही योग्य पद्धतीने ॲक्नॉलेज केलं नाही, तुमचं फिटबिटकडे तुम्ही लक्ष नाही दिलं, स्वतःला इम्प्रोवाइज नाही केलं, तर तू म्हणतो ठीक आहे माझा भाऊ येऊन भेटेल तुम्हाला. पण माझा भाऊ भेटायला नको असेल तर मी सांगतो हे करा, हा बेटर लर्न हार्ड वे ऑर सॉफ्ट वे, बट आय विल सी टू इट दॅट आय विल टीच यू. हे काम शनी करतो. खऱ्या अर्थानं तो आपला मित्र आहे, नाही तर बाकीचे मित्र कसे असतात, जाऊ दे ह्याला असं बोललं की वाईट वाटतं ना, नको बोलायला. तुझ्या कल्याणाचं असेल तेच मी बोलणार, तुला कसं वाटतं त्याच्यावरती माझं बोलणं अवलंबून नाही आहे. मी तुझा खरा मित्र आहे, माझं बोलणं ऐकून तुला राग आला मला चार शिव्या घेतल्यास तरी चालेल, तर माझं कामच हे आहे की तुझं कल्याणच असेल तेवढंच तुला सांगणं. ह्या पद्धतीने रोखटोक करणारा, काम करणारा, आपल्यावरती मनस्वी प्रचंड प्रेम करणारा जगातलं एकमेव फिनॉमिना शनी नावाचं फिटबिट आहे. सो देह हा तुमचा पहिला गुरु आहे, पक्क लक्षात ठेवा. देहामध्येच फिटबिट आहे, बाहेर तुम्ही काय करता याची प्रत्येकाची नोंद आतमध्ये होते. आपल्याला वाटतं की देव काहीतरी वर बसलेला आहे, माझी कर्माचं काही काम नाही, धंदा नाही त्याला, तुमच्या इतक्या लोकांच्या हिशोबलीत बसायला. ऑटोरॉन आहे ते फिटबिट, आत इन्स्टॉल करून प्रत्येकाला पाठवलेलं आहे. तुमच्या देहातल्या पाण्यातच ह्या प्रत्येक घटनेची नोंद होते, चांगली आणि वाईट. त्यामुळे रोजच्या रोज फक्त झोपण्यापूर्वी आपलं फिटबिटची रीडिंग बघायची, इम्प्रोवाइज करायचं, यापेक्षा वेगळा अध्यात्म नाही आहे. सो एन्जॉय युअर फिटबिट. उर्फ शनी महाराज, उर्फ गुरु महाराज, बेस्ट ऑफ लक.